नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आजच्या या अभिव्यक्ती सभेमध्ये म्हणजे रंगगंधच्या 90व्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या अभिव्यक्ती सभेमध्ये आपण नाट्यदर्पण आणि तिथे माझी प्रथम आलेली एकांकिका मॅरेज इज अ डील याचं अभिवाचन या गोष्टी सादर करणार आहेत. आणि नाट्य दर्पणचे दिवस यावरती प्रमोदजी लिमये आणि शुभांगी दामले या ज्येष्ठ रंगकर्मींचे त्यांच्या काही आठवणी आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी आज सुरुवातीला आपल्याकडे शरदचंद्र छापेकर सर, एक शिक्षण क्षेत्रातलं आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं मोठं नाव जळगावचे आलेले आहेत. त्यातलं एक दुःखद बातमी सगळ्यांना सांगायची की नंदकुमार टेणी म्हणून आमचा एक मित्र होता जो चाळीसगावचा होता मुळातला, आणि नंतर ठाण्याला लोकमतमध्ये शेवटी शेवटी संपादक होता आणि नाट्य क्षेत्रामध्ये त्याचंही मोठं काम होतं. काही पुस्तकं, नाट्य चळवळही त्यांनी चालवली आणि पत्रकारिता आणि लेखन या क्षेत्रामध्येही त्याचं मोठं नाव होतं. तर रंगगंधतर्फे श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून मी मुद्दाम शरदचंद्रजी छापेकर यांना बोलवलेलं आहे आणि ते हे श्रद्धांजलीपर काही त्याच्याविषयीची म्हणजे त्याचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं त्याबद्दलही काही बोलणार आहेत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. मी छापेकर सरांना विनंती करतो की तुम्ही तुमचे श्रद्धांजली सुरू करा. नमस्कार. नमस्कार. आज नंदकुमार टेणी त्याच्याबद्दल बोलताना मन अगदी दुःखाने भारावून गेलंय. नंदू हे पत्रकारितेच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे आणि चाळीसगावचं भूषण आहे. नंदू माझा विद्यार्थी, 75-76 या वर्षात मी त्याला शिकवित होतो चाळीसगावला. एक अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व लहानपणापासूनच त्याच्यामध्ये मला आढळून आलं. अत्यंत गरिबीतून वर आलेला, लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं, आईने मुलांची, त्याची आणि त्याच्या भावंडांची उपासना केली, पण विलक्षण स्वाभिमानाने हे दोघं भाऊ आणि आई चाळीसगावात आपले दिवस काढत होते. हे करत असताना नंदूच्या काही गोष्टी आणि सवयी ध्यानात राहिल्या. एक अत्यंत जिद्दी, अत्यंत व्यासंगी आणि लहान वयातच प्रगल्भ अशी वृत्ती ज्याला लाभली असा हा विद्यार्थी होता. पत्रकारितेच्या क्षेत्रात जाण्याची त्याची लहानपणापासूनच इच्छा होती, म्हणजे जसा कॉलेजला आला तेव्हापासून. आणि नंतर चाळीसगावातच त्याने एक छोटासा छापखाना आणि एक वृत्तपत्र पण स्पंदन नावाचं सुरू केलं होतं. नंतर हळूहळू आईच्या आग्रहामुळे तो बाहेर गेला, काहीतरी वेगळ्या क्षेत्रात काम करावं आणि आधार चांगला मिळावा कुटुंबाला या दृष्टीने मुंबईला गेला, अन्य ठिकाणी गेला आणि रामभूमी, देशदूत, सामना, लोकमत, नवशक्ती अशा मोठ्या वृत्तपत्रातून त्याने मग हळूहळू वृत्त लेखकापासून तर वृत्त संपादक आणि नंतर वृत्तपत्र संपादकापर्यंतची त्याची मजल गेली. नंदू हा इतका व्यासंगी होता की त्याला साहित्य, संगीत, कला, राजकारण या सगळ्या क्षेत्रातली चांगली जाण होती. एवढंच नाही तर तो उत्तम शेफ होता. चांगल्या चांगल्या पाककृती तयार करणं आणि लोकांना खाऊ घालणं, त्याची माहिती देणं, त्याच्याबद्दलची पुस्तकं सुद्धा त्याने लिहिली. मुळात तो कॉमर्स ग्रॅज्युएट होता, पण नंतर पत्रकारितेच्या क्षेत्रात पुण्याला जाऊन त्याने उच्च शिक्षण घेतलं आणि नंतर त्याचा त्या क्षेत्रातला अभ्यास इतका वाढला की तो व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये जात असे, तिथल्या पीजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असे. त्या संदर्भात त्याने बरीच पुस्तकं पण लिहिली आणि त्याने अनेक उपक्रम मुंबई सारख्या ठिकाणी राबवले. अत्यंत धाडसी होता, निर्भीड वृत्ती होती, जोखीम पत्करण्याची तयारी होती, शोधपत्रिकारिता सुद्धा त्याने काही दिवस केली.
बाळासाहेबांच्याकडे सामनामध्ये असताना त्यांनी त्याला अनेक प्रकारच्या संधी दिल्या. त्यांच्या राजकीय सभेतलं भाषण सुद्धा करण्याची परवानगी त्याला बाळासाहेबांनी दिली होती. तो परडा वक्ता होता. कॉलेजला असतानापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये कॉलेज स्तरावरच्या आणि विद्यापीठ स्तरावरच्या त्याने जवळजवळ प्रत्येक स्पर्धेत गोल्ड मेडल आणलं होतं. त्यामुळे असा व्यासंगी त्याला एखादं पुस्तक मिळालं म्हणजे ते ताबडतोब संपवण्याकडे त्याचा कल असायचा. आपण एकदा वाचलेलं पुस्तक स्मरणात राहत असे. आणि जसं पु ल देशपांड्यांचा सखाराम गटणे तसा नंदू होता वाचनाच्या बाबतीत. पुस्तकं खाण्याचा त्याचा स्वभाव होता पण त्याचा तो जीवनामध्ये उपयोग करत असे. समाजकारण, पत्रकारिता, राजकारण या क्षेत्रात राहूनही वृत्तीने अत्यंत मिस्किल होता. नाशिकचे रेडिओ विश्वासवरून त्याच्या मुलाखतींचे संच आता गेल्या वर्षात ऐकायला मिळाले आणि त्याच्यातून त्याने त्याची सगळी त्याची कथा सांगितली, अनेकांचे किस्से सांगितले. अलीकडच्या काळामध्ये तो जरा आजारी होता वर्षभरापासून. एकतर सिव्हिअर डायबिटीस होता, त्याचा एका पायाचं अम्प्युटेशन झालेलं होतं आणि त्यात पुन्हा त्याला आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागत होतं. त्यामुळे अत्यंत हताश झाला होता. इतका सक्षम आणि निर्भीड असलेला हा पत्रकार हताश झाला होता आणि एकदा बोलताना मला म्हणाला की सर, कशासाठी जगायचं हे मला आता कळत नाही आहे, त्यापेक्षा आपलं जीवन का संपवू नये असा विचार मी करतोय. विल टू लिव्ह त्याची अलीकडच्या या 1-2 महिन्यात गेलेली होती आणि परिणती म्हणून तो आपल्यातून गेला. परंतु नंदू हे 40 गावचं एक पैलूदार रत्न होतं. जशी 40 गावने अनेक क्षेत्रात अनेक माणसं दिली, त्यापैकी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नंदूचं नाव घेण्यासारखं आहे. आणि ठाण्याला इथल्या लोकमतचा, स्थानिक लोकमतचा संपादक म्हणून त्याने नंतरच्या काळात काम केलं. नंतर वेध या वृत्त संस्थेमध्ये देखील त्याने काम केलं. आणि त्याच्या थोडासा दुर्दैवाचा भाग म्हणून केवळ व्याधीग्रस्त झाल्यामुळे तो आपल्यातून गेला. बाकी त्याची आठवण तर नेहमीच होत राहील. 62 वर्षाचं त्याचं वय होतं. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहणं यासारखं दुःख नाहीये, परंतु नियतीच्या पुढे आपण काही करू शकत नाही. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की अनेक लोकांना त्याचे बरेच पैलू माहिती नव्हते, अज्ञात होते. 40 गावचा असून सुद्धा त्याचा जन्म आणि बालपण नाशिकात गेलं आणि नाशिक बद्दल त्याला विलक्षण प्रेम होतं. त्याचा आणि माझा तो एक कॉमन फॅक्टर होता. माझं पण लहानपण नाशिकात गेलेलं. त्यामुळे नाशिकाची संस्कृती, तिथल्या एकूण सगळ्या परंपरा, चालीरीती, तिथे असणाऱ्या विविध प्रकारच्या गोष्टी, तिथले लेखक, तिथले नाट्य क्षेत्रातली वेगवेगळी माणसं यांच्याबद्दल आम्ही भरभरून बोलत असू आणि आम्ही एकमेकांशी शेअर करत असू. तर आज नंदूला श्रद्धांजली वाहताना मी एवढंच म्हणेन की त्याच्याबद्दलच्या अनेक अज्ञात गोष्टी ज्या 40 गावकरांना माहिती नाहीत किंवा या क्षेत्रातल्या अनेकांना माहिती नाहीत, त्या त्याने त्याच्या मुलाखतीच्या रूपाने साठवलेल्या आहेत. रेडिओ विश्वासची काही रेकॉर्डिंग मी माझ्याकडे करून ठेवली आहेत. त्याच्यातून आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्वाची काही प्रमाणात ओळख होऊ शकेल. आज एवढंच म्हणता येईल की असं एक निर्भीड आणि अतिशय धाडसी असं व्यक्तिमत्व आपल्यातून कायमचं हरवलंय. परंतु त्याची आठवण ठेवून आपल्याला बोध एवढा घेता येईल की त्याच्यासारखा कुठल्याही प्रकारचा आधार नसलेला एक माणूस वृत्तपत्र क्षेत्रामध्ये अतिशय चमकदार कामगिरी करतो, पुढे जातो. त्याचा आदर्श घेऊन नव्या मंडळींनी पुढे वाटचाल करावी आणि आपलं आपलं या क्षेत्रातलं किंवा संबंधित क्षेत्रातलं नाव अग्रणी कसं राहील यासाठी प्रयत्नशील राहावं. त्याचा आदर्श हा आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. अधिक काय बोलू, डॉक्टरांनी जो वेळ दिलाय तेवढ्या वेळात मला त्याच्याबद्दल जी संधी मिळाली, मी त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. रंगगंधने आजचा ऋणी आहे आणि नंतर केव्हा तरी आपल्याशी सविस्तर त्याच्याबद्दल पुन्हा बोलेन. निश्चित बोलण्यासारखं खरोखर खूप आहे. त्यांनी सांगितलेल्या किस्स्यांमध्ये एक एक असं रेल्वे स्टेशनवर उभं राहून त्यांनी एकांकिका लिहिलेल्या आहेत आणि खूप खूप गोष्टी आहेत. पण खरोखर एक म्हणजे त्याला काय म्हणायचं, अभ्यासानं आणि वृत्तीनं खूप एक मोठा माणूस, 40 गावच्या याच्यावरती चांगला एक ठसा उमटवणारा माणूस.
निघून गेलाय ते खरंच दुःखद आहे. आणि 62 म्हणजे काय जाण्याचं वय ना. शेवटच्या दिवसात तुम्ही म्हणालात तसं ते किडनी फेल्युअर मध्ये आणि ते डायलिसिसला तो अगदी कंटाळा होता. ते त्या दृष्टीने विचार केला तर त्याची सुटका झाली असंच म्हणायचं. चला आपण सगळेजण मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया रंगगंध परिवाराच्या वतीनं. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अर्थात पुढेही आता आपला कार्यक्रम सुरू राहणार आहे, त्याच्यामध्ये काही काही मधून मधून आपल्याशी संपर्क करत राहीन. धन्यवाद सर. शांती शांती शांती.